स्टार माझ्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती उद्धव ठाकरे यांच्याबरोबर. अगदी आपण आघाडी संदर्भातली मुख्यतः चर्चा करत होतो. आघाडीनं काय मदत केली, काँग्रेस सरकारनं मनपाला काय मदत केली, मुंबई महानगरपालिकेला मुख्यतः. आघाडी म्हणते आहे की शिवसेनेचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे, एखाद्या पोपटात असावा ना महनीय व्यक्तींचा तसा, आणि त्यामुळं ती हातातून काढली की शिवसेनेतला जीव जाणार. काढा ना, काढा. त्यांचा जीव कशात आहे? त्यांचा जीव कुठल्या पोपटात आहे? तो एक पोपट तरी दाखव ना मला. अनेक पोपट आहेत त्यांच्याकडे. आत्ताच आजच्याच एका वृत्तपत्रात बातमी आलेली आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य आहे की शरद पवारांनी राज्याचं वाटोळं केलं. परवा शरद पवार म्हणाले की हे दिल्लीतनं लेबल लावून आणलेलं पार्सल आहे. जर का शरद पवारांनी वाटोळं केलं आहे तर तुम्ही राज्यावरती वेटोळं घालून का बसलात? का लाच मारून वेगळे होत नाही? आणि आत्तासुद्धा एवढा शरद पवारांचा अपमान झाल्यानंतर किती त्यांना जागा पाहिजे होत्या? 65 वर. आणि एवढे हिडीस फिडीस करून सुद्धा लाचारासारखे त्यांच्या तिकडे जाऊन दारी जाऊन जे मिळेल, पदरी पडलं पवित्र झालं, मिळतील त्या जागा देतील त्या जागा, म्हणजे वॉर्ड सुद्धा त्यांच्या पसंतीप्रमाणे नाहीत. कोणतेही वॉर्ड त्यांना टाकले गेले आणि भिकाऱ्याने वाडगा घेऊन पुढे जावं तसं त्यांची ती युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे. ती कशासाठी केली मग? पण त्याचं कारण पण एक सांगतो तुम्हाला, त्यांचं म्हणणं एक खरं आहे, मुंबईमध्ये पैसा आहेच आणि ह्याच पैशाच्या जोरावरती केंद्र सरकार चालले असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि हाच संताप आहे माझा. मुंबईतून आजच्या क्षणाला सुद्धा यावर्षीसुद्धा दरवर्षी हा आकडा वाढत चाललेला आहे. 25 लाख कोटीचा महसूल केंद्रामध्ये जातो आहे, दिल्लीमध्ये जातो आहे. नुसता विचार करा तुम्ही, शक्य नाही मलाही कळतंय, पण 2 वर्षासाठी 25 लाख 25 लाख कोटी जर का केंद्रानी मुंबईसाठी परत केले तर 2 वर्षामध्ये केवळ मुंबई नाही, मुंबई महापालिकेवरती कर्ज नाही पण अख्खं महाराष्ट्र राज्य जे हे मुंबईचं वाटोळं केले म्हणून आमच्यावरती आरोप करतायत, त्यांनी राज्याचं जे वाटोळं केलं आहे 2.5 लाख कोटीच्या खड्ड्यामध्ये, कर्जाच्या खड्ड्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्र घातलं आहे, 2 वर्षात एकटी मुंबई महाराष्ट्राला कर्जाच्या बाहेर काढू शकते. अगदी तुम्ही म्हणालात वाडगं घेऊन पवार आघाडीसाठी गेले आणि आघाडी पदरी पडली. पण असं एक विश्लेषण केलं जातं की शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा अलिखित असा करार होता महाराष्ट्रात. मी एक प्रश्न पूर्ण करून घेतो की अलिखित असा करार होता, तुम्ही ठाण्यात तोडाफोडीचं राजकारण केलं, अलिखित करार तुटला आणि म्हणून मग पवारांनी अखेरीस आघाडीचा धर्म स्वीकारला. अहो त्यांचं मुळामध्ये जन्मच फोडाफोडीतून झालेलं आहे. जे मूळ पक्षातनं मोठे झाले, काँग्रेसमधनं काही लोकं मोठी झाली, शिवसेनेतून काही लोकं मोठी झाली आणि त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढून स्वतःचंच कर्तृत्व म्हणून दाखवत असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं? पण अलिखित करार होता, विधिलिखित आणि अलिखित वाचता येतं होता का? नाही, म्हणूनच म्हणताना येतो का वाचता? विधिलिखित आणि काय अलिखित, म्हणजे ज्याला पुरावाच नाही अशा पुरावा नसलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही अलिखित म्हणाल तर पुरावा आणा असं म्हटलं तर कुठे अलिखित आहे? या गोष्टीला काय अर्थ नाही, म्हणजे काहीतरी बडबडायचं म्हणून बडबडायचं. अलिखित म्हणजे काय? अलिखित कॉपी. गेल्या काळामध्ये तुम्ही जे कॉपी करतात ठाकरेंची त्यांच्यावर मी काय म्हणत नाही, आता तुम्ही बोलला. आमची कॉपी कोण करत असेल तर मी काय करू? पण ते म्हणतात की तुम्हाला कॉपी करता येत नाही. तुम्ही ज्यांना म्हणतात तुम्ही कॉपी करता ते म्हणतात तुम्हाला कॉपी करता येत नाहीच येत करता, कारण मी ओरिजिनल आहे, कारण मी बाळासाहेब आणि माचा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला कॉपी करण्याची गरजच कधी लागलेली नाही आहे. कारण आमच्या रक्तारक्तामध्ये नसानसामध्ये नैसर्गिकरित्याच ओरिजिनॅलिटी आहे. ठाण्यात जे घडलं गेल्या काळामध्ये, त्याही वेळेला आरोप झाला की नेतृत्व जे आहे त्याची जी निर्णय प्रक्रिया आहे ती चुकीची आहे, बाळासाहेबांच्या स्वप्नातली जी शिवसेना होती ती काही अस्तित्वात येत नाही आहे त्या पद्धतीने. बाळासाहेबांनी कधी स्वप्नात वगैरे शिवसेना नाही पाहिली, त्यांनी प्रत्यक्षात दाखवली शिवसेना. अगदी प्रत्यक्षातली जी शिवसेना आहे बाळासाहेबांची, ती जी त्यांना जे निर्माण करायचं आहे ते काही निर्माण करू देत नाही. राणे गेले तुमच्यावर आरोप करत. राणे गेले नाहीत, राणेने हाकलून दिलं बाळासाहेबांनी. बर, राज गेले आरोप करत गेला माहिती. प्रत्येक जण जेव्हा जातो त्यावेळेला प्रत्येक जण म्हणजे असे किती जण गेले आणि एवढे जण गेल्यानंतर सुद्धा आज शिवसेनेचा पराभव करण्यासाठी दोन काँग्रेसचं पटत नसताना सुद्धा एकत्र यावं लागतंय ना, म्हणजे शिवसेनेची ताकद कमी नाही झालेली. जर का हे सगळे गेले ते गेल्यानंतर शिवसेना संपली असती तर एवढ्या ताकदवान माणसांना एकत्र येण्याची गरज का लागली असती? अपमान सहन करून एकत्र काय यावं लागलं असतं? नाही, पण हे जे गेले दरवेळेला गेल्यानंतर प्रेस गेल्याबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात. नाही, वाईट गेल्याबद्दल वाईट बोलत बोल नाही, ते जे बोलतात ते मी फक्त गेलेले लोक बोलायला लागले असतील तर हा एक चमत्कार आहे. अगदी ते असं बोलायला लागले आहेत की
किंवा ते बोलत आली आहेत की विठ्ठलावर आमची श्रद्धा आहे, बाळासाहेब आमचं देवस्थान आहे, पण विठ्ठलाच्या आजूबाजूचे जे बडवे आहेत हे जे बोलले त्यांच्यावरती पण आता तेच आरोप होत आहेत. नाही पण परांजपे तेच बोलतात. बरोबर आहे ना, पण त्यांचं मी परांजपे हा बोलण्याचा विषयच नाही आहे, कारण आनंद आनंदमधला फरक आहे. एक आनंद दिघे होते ज्यांनी शेवटचा श्वास सोडला पण भगवा सोडला नाही, तो आनंद दिघे, ते खरे, तो आनंद खरा. बाकीचे आनंदी आनंद असतात, आनंदी बाई असतात, त्यांच्याबद्दल नको. पण त्या परांजपे म्हणतात की ठाणेकर आणि शिवसैनिक हे आनंद दिघेना एवढ्यासाठी मानतात, कारण आनंद दिघे मी पुन्हा सांगतो त्यांनी शेवटचा श्वास सोडला पण भगवा सोडला नाही, याला म्हणतात निष्ठा. एकदा कधीही निवडणूक लढली नाही, त्यांनी नेते आणि शिवसैनिक घडवले, घरातनं उठून ज्यांना आम्ही बोल्यावरती चढवलं त्यांच्याबद्दल बोलण्याची नाही. दिघे अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक होते, होतेच. पण परांजपे म्हणतात की दिघेंनाही तोच त्रास दिला, तीच परिस्थिती केली. त्यांनी सांगितलं वाटतं, ठीक आहे, हे काहीतरी बोलावं लागतं. आणि त्यांचं हसं जे झालेलं आहे ते ठाणेकरांना विचारत होते. ते संजीव नाईक पण काल आरोप करत होते की तुम्ही ऑफर दिली होती. कोणाला? त्यांना. ऑफर देण्याएवढी आमची ताकद आहे का त्यांना? त्यावेळी केवढं गडगंज आहे त्यांच्याकडे, त्यांना आम्ही काय ऑफर देणार? आणि आमच्याकडे जीवाला जीव देणारी माणसं आहेत, आणि ती ऑफर त्यांना आम्ही देणारच नाही अशा लोकांना. कशासाठी ऑफर देऊ? मग का म्हणून असे आरोप की शिवसेनेला ऑफर दिली होती? दुसरं बोलू काय शकता? दुसरे आरोप काय करू शकता? एक तर हे सगळे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे एवढे आरोप होत आहेत, एवढे आरोप होत आहेत. जे आमच्यावरती आरोप करत आहेत त्यांच्यावरती प्रत्येकावरती कुठला ना कुठला तरी एक भ्रष्टाचाराचा आरोप आहेच. मग तो बँक बुडवल्याचा असेल, बँकेत अफरातफर केल्याचा असेल, शैक्षणिक त्यांच्या संस्थेमध्ये केल्याचा असेल, किंवा लवासाचा असेल, सगळ्यांवरती आरोपात अखंड बुडले ती माणसं. तसा आरोप आमच्यावरती नाही आहे, आणि त्या आरोपाची उत्तरं देता येत नाहीत म्हणून ते झाकण्यासाठी आरोप होत आहेत, म्हणून आरोप केल्यानंतर ते मागे जातील असं त्यांना वाटते. परांजपे गेले त्यावेळेला विश्लेषण झालं की झारीतला शुक्राचार्य होता, शिवसेनेच्याच एका खासदार. मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही, असं तो काय फार मोठा विषय नाहीच आहे. कशासाठी बोलायचं? एवढे मोठे विषय पडलेले आहेत, सर्वसामान्य माणसाचे विषय आहेत, निवडणूक त्याच्यासाठी आहे. म्हणते शिवसेनेचे अनेक खासदार सातत्यानं तिकडे जाऊन भेटतात, चर्चा करतात, सल्ले देतात. कोणाला? पवारांना. मग ते तसे आमच्या घरी पण येऊन गेले. मग काय म्हणजे? मग सगळे जाऊन त्यांना भेटतायत, पण त्यांना जे भेटतात तेच आम्हाला बाळासाहेबांना जर काही येऊन भेटत असतील तर त्यांना कशाला भेटताय? महापालिका निवडणूक जवळ आली, ठाण्याची महापालिका जवळ आली की मराठीचा मुद्दा अचानक तापतो, यावेळेला नाही तापला. नाहीच तापला. ह्याचं कारण मराठी लोकांना कळलेलं आहे आता की आपलं कोण आणि खरा कोण आणि खोटा कोण, आणि तो मुद्दा आता तापू शकत नाही, कारण तो एक होता विषय, तो झाला. आता खरं खोटं कळलं की अरे हे जे काय मुद्द्याचे बुडबुडे सोडणारे होते ते खरे काँग्रेसची सुपारी घेतलेले होते, हे आता कळले लोकांना. म्हणजे शिळा झाला मुद्दा मराठीचा? मुद्दा शिळा नाही झाला, मराठीचा मुद्दा कायम राहणार, पण त्याच्यावरती राजकारण हे शिळं झालं. कारण शिवसेना ही मराठी माणसाचीच आहे, आणि ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं तेव्हा मराठी माणूसच उतरला. आणि म्हणून मी तर म्हणेन इतर भाषिकसुद्धा जे म्हणत आहेत की मुंबईत जर का शिवसेना नसती तर मुंबईत आज दाऊदचं राज्य असतं, हे सत्य आहे, आणि हे सत्यसुद्धा कोणी नाकारू शकत नाही. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एक छोट्याशा ब्रेकनंतर. बघत रहा स्टार माझा.